नमस्कार, मी प्रणिता बोरसे, न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बुलढाण्यातून। मोठी बातमी आहे, बुलढाण्यात एक मराठा आणि लाख मराठाचा गजर गुंजणार आहे। बुलढाण्यात आज पुन्हा मराठा क्रांती मोर्चा हजारोंच्या संख्येनं सुरू होईल आणि हजारोंच्या संख्येनं मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र येईल। तब्बल 7 वर्षांनी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे। जरांगींना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आता रस्त्यावर उतरणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात आज पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा आवाज घुमणार आहे। आज बुलढाणा शहरात मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आणि त्यासाठी गाव पातळीवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी बैठका घेऊन या मोर्चात मराठा समाजाला सहभागी होण्याचं आवाहन केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठाचा नारा गुंजणार आहे, मराठा समाज एकवटणार आहे, काय अधिक माहिती? पर्यंत आपल्याला माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून जालन्यामध्ये जे मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनावर पोलिसांनी अचानक लाठी हल्ला केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा जो आवाज आहे संपूर्ण राज्यभर घुमत आहे। मनोज जरांगे पाटील जालन्यात गेल्या 16-17 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण करत आहेत। अद्याप कुठल्याच प्रकारचा तोडगा या उपोषणावर निघलेला नाही आहे। मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे हे दाखवून देण्याकरता पुन्हा एकदा 7 वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे 12 वाजता मोठ्या संख्येत जिल्हाभरातून जे मराठा समाज बांधव आहेत ते बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये एकत्रित येणार आहेत। एकंदरीतच याच्या आधी सुद्धा आपल्याला माहिती आहे, तब्बल 58 मूक मोर्चे जे आहे मराठा समाजाने मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी गेल्या काही काळामध्ये केले होते। त्यानंतर पुन्हा एकदा आता बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच राज्यातील हा पहिला मोर्चा जो आहे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये होणार आहे। मराठा क्रांती मोर्चाने या मोर्चाची हाक दिली आहे। मराठ्यांना आरक्षण सातत्यानं या ठिकाणी दिलं जातं की नाही अशा अनेक चर्चा जे या ठिकाणी होत आहे। मनोज जरांगे पाटील म्हणतात की कुणबी समाजाचं आरक्षण जे आहे ते मराठा समाजाला लागू करण्यात यावं, त्याचबरोबर मराठा समाजातली जी आर्थिक विस्कटलेली घडी आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न कुठं होईल का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत होते। सातत्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं विद्यमान जे काही सरकार असेल, गेलेलं सरकार असेल किंवा आता जे सरकार असेल, ते सातत्यानं आश्वासनं देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र प्रत्यक्षात कुठलाच निर्णय जो आहे ठोस निर्णय मराठा आरक्षणावर झालेला नाही आहे। त्यामुळे कुठंतरी ही जी खदखद आहे या मोर्चाच्या निमित्तानं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। गेल्या काळात जे काही 58 मूक मोर्चे या ठिकाणी संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाने काढले होते, त्या संपूर्ण मोर्चाचं जे प्रतिनिधित्व आहे, नेतृत्व आहे, मुलींनी आणि महिलांनी केल्याचं आपण पाहिलं होतं। आजही परिस्थिती काही वेगळी नाही आहे, मात्र गेल्या 7 वर्षाआधी जे काही मूक मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेले आहे, यंदाचा मात्र हा मराठा क्रांती मोर्चा हा मूक असणार नाही आहे। जोरदार गगनभेदी घोषणा जी आहे या मोर्चा दरम्यान केल्या जातील असं ज्या मराठा समन्वयकाकडून सांगण्यात आला। ठिकठिकाणी गाव पातळीवर मराठा समन्वयकांनी 13 तालुक्यामध्ये बैठका घेतल्यात आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील मराठा समाजाला या मराठा क्रांती मोर्चामध्ये एकत्रित येण्याचं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच 12 वाजता हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहे या बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा शहरात दाखल होतील आणि आपली जी शक्ती आहे ते एकी आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा या मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळणार। एकंदरीत कुठंतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सातत्यानं ऐरणीवर येत आहे। गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जालन्यातील मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठी हल्ला झाला, त्यानंतर कुठेतरी हा आगडोंब आता संपूर्ण राज्यभरात आपल्याला पाहायला मिळाला आणि आता पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती लावून धरली जाणार आहे। प्रणिता, अगदी, पुन्हा एकदा मागणी ही लावून धरली जाणार आहे। प्रफुल्ल, सध्या या ठिकाणी तयारी कशी सुरू आहे, किती तयारी करण्यात आली आहे, किती मोठ्या प्रमाणात तयारी या ठिकाणी झालेली आहे? प्रणिता, नक्कीच मी या ठिकाणी सांगू शकतो की या ठिकाणी हा जो मोठा जो स्टेज आहे तो या ठिकाणी तयार असलेला स्टेज आहे। समोर छत्रपती शिवाजी महाराजांची अशी मूर्ती जी आहे आकर्षक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या स्टेजवरूनच या ठिकाणी जे काही मराठा भगिनी आहे ती आपल्या संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी संबोधित करणार आहे। सकाळपासून जे मराठा सेवक आहेत हे मराठा सेवक देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। या ठिकाणी येणाऱ्या संपूर्ण मराठा समाज बांधवाला कुठल्याच प्रकारची अडचण या ठिकाणी होऊ नये याची खबरदारी जी आहे हे मराठा सेवक घेताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे।
एक मराठा लाख मराठाचा जो काही आवाज आहे तो पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गुंजत असल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकते. एकंदरीत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील हा जयस्तंभ चौक आहे हा परिसर संपूर्ण भगवामय करण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी भगवे झेंडे जे आहेत ते उभारण्यात आलेले आहे. सकाळपासूनच या ठिकाणी मराठा सेवकांकडून येथे येणाऱ्या मराठा समाज बांधवांकरता विशेष अशी सोय करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी पार्किंगची जी आहे ती व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मोठमोठे बॅनर्स आहेत, बॅनर्स उभारण्यात आलेले आहे आणि बॅनर्सवर या ठिकाणी कुठल्याच नेत्याचं किंवा कुठल्याच नेतृत्वाचं नाव नाही आहे. जे याच्या आधी 58 मोर्चे महाराष्ट्राने अनुभवले त्या 58 मोर्चामध्ये देखील कुठल्याच एका व्यक्तिविशिष्ट अशा लोकांनी याचं नेतृत्व केलेलं नाही आहे. या संपूर्ण मराठा मोर्चाचं जे काही नेतृत्व केलेलं आहे ते युवतींनी केलेलं आहे, महिलांनी केलेलं आहे आणि तसंच नेतृत्व यंदासुद्धा या बुलढाण्यात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चामध्ये या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जय्यत तयारी जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 8 दिवसापासून या संपूर्ण मराठी क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगानं संपूर्ण मराठा समन्वयकांनी जे मराठा सेवक आहेत त्यांनी गावोगावी या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा समाज बांधवांना भगिनींना आवाहन केलेलं आहे. कुठंतरी मराठ्यांची ताकद जी आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि सरकारला या ठिकाणी आपलं मराठा आरक्षणासाठी कुठंतरी या ठिकाणी जोर या ठिकाणी सरकारसमोर रेटून धरावा अशी जी एक भूमिका आहे मराठा समाजाकडून घेतली गेलेली आहे. कारण की मराठा समाजाला जे मध्यंतरीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळामध्ये आरक्षण या ठिकाणी अध्यादेशाच्या माध्यमातून दिलं होतं, मात्र हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं नाही आहे. त्यामुळे कुठंतरी मराठा समाज उद्विग्न झालेला आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्यानं मराठा समाजाला कुठंतरी आरक्षण दिलं जावं. निजामाच्या नोंदीची चर्चा झालेली आहे. ज्या काही नोंदी आतापर्यंत सरकार दरबारी असतील या नोंदीच्या आधारावर कुणबी समाजाचं प्रमाण पत्र जे आहे ते अनेकांना मिळालेलं आहे. विदर्भामध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर अनेकांकडे कुणबी समाजाचे जुने दाखले असल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र जे आहे कुणबी जातीचं मिळालेलं आहे, त्यांना ओबीसीनं आरक्षण देखील मिळालं आहे. मात्र अजून मराठवाड्यातली जे काही परिस्थिती पाहिली त्यामध्ये अनेक लोकांकडे जे काही नोंदी आहेत 50-55 वर्ष आधीच्या त्या नोंदी सापडत नाही आहे. त्यामुळे कुठंतरी या ठिकाणी हा आर्थिक मागासलेला मराठा समाज आहे त्याला कुठंतरी आरक्षण मिळावं यासाठी या भूमिकेतून या मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली. सुरू करण्यात आले प्रफुल्ल वेळोवेळी आंदोलनाच्या अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती.